सोलापूर जिल्ह्यातील लवण येथील 11वीत शिक्षण घेणाऱ्या युवकाने घरातील जुन्याच सायकलमध्ये बदल करून चार्जिंगची सायकल बनवली आहे. या बनवलेल्या सायकलला पाहण्यासाठी व या सायकलची राईड मारण्यासाठी युवकांनी गावात गर्दी केली आहे. निखिल विलास बोडके असं या युवकाचं नाव आहे. निखिल हा कुर्डुवाडी येथील के एन भिसे या महाविद्यालयात कला शाखेतून शिक्षण घेत आहे. तो शेतकरी कुटुंबातील असून वडील जनावरांचे व्यापारी आहेत. सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. यावर उपाय म्हणून या युवकाने या सध्याच्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठ थंड आहे त्यामुळे बाहेर फिरण्यासाठी गाडी लागते. गाडी म्हटलं की पेट्रोल आलंच व सध्याच्या गाड्यांचे मायलेजही कमी असल्यानं 2.5 रुपये किलोमीटर नुसता पेट्रोलचाच खर्च आला. यावर काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं या युवकानं त्याला हायस्कूलसाठी आणलेली सायकल अडकळीत पडलेली दिसली व त्यामध्ये बदलच करण्यास सुरुवात केली. त्याने सायकलचा पायडल काढून त्या ठिकाणी बॅटरीवर चालणारी मोटार बसवली आहे. इलेक्ट्रिक साहित्य, बॅटरी ठेवण्यासाठी जुन्या गाडीची डिक्की सायकलच्या पाठीमागच्या कॅरेजला डाव्या बाजूला बसवण्यात आली आहे. स्पीडसाठी ॲक्सिलेटर वायर उजव्या हाताला असणाऱ्या हँडलपर्यंत आणली असून त्याला मोटरसायकलसारखा स्पीड कमी जास्त करता येतो. हँडलच्या मधोमध लीडची लाईट बसवली असून त्यामध्ये चावी लावण्याची सोय आहे. निखिल विलास बोडके, राहणार लवड, KNBC कॉलेज, कुर्डवाडी, 11वी. पेट्रोलच्या दरवाढीमुळं सायकल बनवायची सुचली. दादी जुनी सायकलची कायदा जरा वेगळं करावं असं सुचली. साहित्य मोटर वापरली गाडीची, बॅटरी 12 वर्षाच्या घेतल्या गावात, हेडलाईट वापरली.